सावकाश मोहिमा यातले हे सोडवलेली उदाहरण आहेत दोन. पहिलं उदाहरण काय, समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग काढा. आता समजा ही काय आहे, पृथ्वी आहे. आता ह्या पृथ्वीला एक केंद्र आहे, हिला एक वजन आहे, तिचं वजन आपण एम धरूया, आपल्याला त्याची किंमत इथं दिलेली आहे. नंतर पृथ्वीची केंद्रापासून तर एक जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण, रेडियस, त्रिज्या, ती आपण घेऊया, ती पण दिलेली आहे. आता उपग्रह तिच्या भोवती फिरणार आहे तर तो एका उंचीवर असेल बरोबर. समजा आपण कन्सिडर करू की तो उपग्रह इथे आहे तर ह्याची पृथ्वीच्या भूपृष्ठापासून एक जी उंची असेल ती पण आपल्याला दिली आहे, एच दिली आहे. आणि केंद्रापासून ह्याची उंची म्हणजे पूर्ण ही एवढी उंची किती आहे, आर अधिक एच, कारण एवढी काय आहे, आर आहे, त्याची त्रिज्या आहे. गोलामध्ये त्रिज्या कशी असते, समान असते, त्यामुळे आर अधिक एच. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि जी म्हणजे काय, तर पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो तो म्हणजे काय आहे, जी आहे. तर ही कंडिशन आपल्याला कळली. आता आपण कोणतं सूत्र वापरणार आहे किंवा आपल्याला काय काढायचंय, तर आपल्याला काय काढायचंय की हा फिरणार, जेव्हा उपग्रह फिरणार त्याच्यावर काहीतरी बल आहे किंवा त्याचा काहीतरी स्पीड असेल, त्याचा वेग असेल, तर पहिला वेग कसा काढायचा आपल्याला, स्पर्श रेषेतील. स्पर्श रेषा म्हणजे ही आली, ह्या बोलाला स्पर्श करणारी ही स्पर्श रेषा म्हणजे इकडचा व्ही. व्ही म्हणजे काय, तर स्पीड किंवा जो गतीने त्या फिरणार आहे, उपग्रह ज्या गतीने फिरणार आहे ती गती आपल्याला इथे काढायची. तर पहिल्या उदाहरणाला आपण सुरुवात करू. आपण फॉर्म्युला म्हणजे सूत्र कुठलं वापरणार आहे, तर व्ही बरोबर वर्गमूळामध्ये जी एम भागिले आर अधिक एच. प्रत्येक गोष्टीचा व्हॅल्यू आपल्याला, किंमत आपल्याला दिलेली आहे, ती तिथे घालायचं. जी किती आहे, हे सगळं लिहिताना एक गोष्ट खूप जास्त लक्षात ठेवायची की प्रत्येकाचे एकच समान असले पाहिजेत. म्हणजे आता हे किलोग्राम मध्ये आहे तर हे पण किलोग्राम मध्येच आहे, हे किलोमीटर मध्ये तर हे पण किलोमीटर मध्ये आहे. हे कोणतंही एक मीटर आणि एक किलोमीटर असेल आणि तसं तुम्ही गणित करायला गेला तर ते गणितही चुकतं, उत्तर आपल्याला हवं ते येत नाही, मार्क जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आर अधिक एच. आता मी इथे काय करते, हे जे दोघ आहेत ते वेगळे काढते आणि दहाचे जे वरती घन आहेत ते आपण वेगळे काढतोय. तर आता मला एक सांगा, 11 आणि 24 हे जेव्हा वरती आले पण यांच्यातला गुणाकार आहे का भागाकार आहे, तर गुणाकार आहे. गुणाकार असल्यावर आपण काय करतो, बेरीज, आणि भागाकार असल्यावर काय करतो, वजाबाकी. म्हणून 24 आणि 11 ची बेरीज होणार, पण 11 काय आहे, मायनस आहे, म्हणजे ऋण आहे, त्यामुळे मायनस होणार. 10 24 मधून 11 गेले 13. आता याची बेरीज करूया, हे झालं. आता ह्यांचा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा काय येईल, गुणाकार केल्यावर उत्तर येत आहे गुणिले 10 चा. आता मी इथे एक काम करते, मी ह्याला पॉइंट घेतलीये आणि 10 चा वर्ग किंवा 10 चा घन घेतला समजा, तर तिथे काय होईल, जसं तुम्हाला एक दाखवते की 1 गुणिले 10 किती होतात, 1 गुणिले 10 10 होतात, 1 गुणिले 10 चा वर्ग. आता 10 चा वर्ग म्हणजे काय झालं, 100. 100 मी 1 ला गुणल्यावर किती येतं, 100च येत. जर मी असं केलं, 4 गुणिले 10 चा वर्ग किती येणार आहे, 400, म्हणजे 0 वाढत जातात बरोबर. मग समजा मी 4 ला 10 भागलं तर काय येतं आन्सर, 0.4. तर आपण ह्याचं काय करू, की ह्याला गुणिले 10 चा क्यूब करू. आता इथं 10 चा क्यूब
आता तुम्ही बघितलंय आपण इथं 10 समान होते म्हणून त्यांची बेरीज केली, पण आता इथं 10 समान आहेत म्हणून बेरीज होईल का? आता नाही, तिथं काय होईल? वजाबाकी. पण आता हे 3 आहे गुणाकार, म्हणून आपल्याला पॉइंट इथं घ्यायला लागेल, नाहीतर दोघांचा अर्थ काय होईल? बदलेल. तो अर्थ बदलणं चुकीचं आहे. आणि इथं ह्या दोघांचा हा पॉइंट द्यायचा राहिला होता, तो आठवणीने द्या. 67 पॉइंट, 67 पॉइंट नंतर किती संख्या होत्या? 2. त्यामुळे जेव्हा गुणाकार झाला त्यांचा, तेव्हा पॉइंट नंतर 2 संख्या असणं गरजेचं होतं. त्यामुळे आता बघा, 10 सेम आहे इथलं, 10 सेम आहे, त्यामुळे 13 + 3 गेले 10 उरले, म्हणून मी असं हे लिहू शकते. आता तुम्ही जेव्हा याचा भागाकार कराल तेव्हा आपण एक गोष्ट करू शकतो. काय करू शकतो? की आता हे 10 वर्ग केला, 10 घन केलाय, तर आपण हे मीटर मध्ये करताना काय केलं असतं? समजा मला 1 किलोमीटर पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं? 1000 मीटर, बरोबर? म्हणजे 1 × 1000, 1 किलोमीटर × 1000 बरोबर, सॉरी, 1 मीटर × 1000 बरोबर 1000 किलोमीटर, म्हणजेच 1 मीटर × 10 बरोबर 1 किलोमीटर. म्हणजे तुम्ही 1 ला जेव्हा 10 भागलं, गुणलं, सॉरी गुणलं, तेव्हा 1 किलोमीटर आलं. तसंच आपण इथं केलंय का? मग समजा तुम्ही ही क्वांटिटी कशात होती, आर आणि एच कशात होतं? किलोमीटर. म्हणजे ते इथं काय होतं? किलोमीटर होतं. इथं काय होतं? किलोमीटर होतं. इथं काय होतं? किलोमीटर होतं. पण आता तुम्ही कशाने गुणलंय? 10 याने गुणलंय, म्हणून ते आपण इथं काय लिहू शकतो? मीटर मध्ये. माझं मीटर मध्ये लिहायचं असेल तर आपण हे काढू शकतो, यातला पॉइंट नक्कीच काढू शकतो, म्हणून हा पॉइंट काढून टाकूया. आणि ही जी संख्या आहे ती पुढे जाऊन लक्षात ठेवायची, तर कशात आहे? मीटर मध्ये आहे. आता जेव्हा तुम्ही यांचा भागाकार करा तेव्हा उत्तर काय येतं? 0.00049487909 × 10 ⁻¹⁰. आता पॉइंट नंतर किती अंक आहेत मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि इथं किती आहे? 10. मग अशी आपण बघितलंय पॉइंट नंतर किती अंक असल्यावर कसा भाग जातो, कसा गुणाकार होतो, आपण तेच करू. पॉइंट 10 वेळा पुढे शिफ्ट करू, मग उत्तर काय येतं? 0.00049487909 त्यामुळे तो ही संख्या निघून जाणार. म्हणजे आता ह्याचं जेव्हा तुम्ही वर्गमूळ घ्याल, हे वर्गमूळ घेतल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? त्याची स्पर्श रेषेतली, उपग्रहाची स्पर्श रेषेतली गती किती आहे? ती पॉइंट. आता गती आहे, गतीचं एकक काय असतं? तर मीटर पर सेकंद असतं. म्हणजे एका सेकंदाला ती किती मीटर जाऊ शकते? आधी आपण काय घेतलेलं? किलोमीटर घेतलेलं, पण आपण इथं त्याचं काय केलंय? मीटर मध्ये केलंय. त्यामुळे गती लिहिताना इथं मीटर पर सेकंड हेच लिहायचंय, हे लक्षात ठेवा. हे जर लिहिलं नाही तर काय होणार आहे? तुमचा मार्क जाणार आहे. पुढच्या गणिताला ह्याची गरज लागणार आहे, त्यामुळे हे जास्त लक्षात ठेवा. उदाहरण एक झालं आता. आता दुसरं उदाहरण त्याला जोडून आहे. उदाहरण वेगळं आहे पण त्याला जोडून आहे. काय आहे? तर मागील उदाहरण 1 मधील उपग्रहाला पृथ्वीची 1 परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल? आता कंडिशन ज्या त्यांनी दिलेल्या त्या सेम आहे. म्हणजे पृथ्वी तिचे, उपग्रह तोचे, त्याचा आपण इकडचा स्पीड म्हणजे इकडची जी चाल होती ती वाढली. पण आता त्यांनी काय सांगितलं की हा 1 जेव्हा राऊंड कम्प्लीट करेल त्याला किती त्याला वेळ लागेल. आता ते जर काढायचं असेल तर मग सारख्याच गोष्टी की पृथ्वी आहे, पृथ्वीच्या केंद्रापासून ते इथपर्यंत तिची त्रिज्या झाली, ती काय घेतली आपण? कॅपिटल आर. नंतर ह्याची भूपृष्ठापासून एक उंची आहे, ती किती आहे? एच. आता ह्याची केंद्रापासूनची उंची जर काढायची झाली तर ह्या दोघांची मिळून काढायला लागेल, म्हणजे आर अधिक एच. हिला आपण काय म्हणू? स्मॉल आर, म्हणजे छोटा आर. हा कॅपिटल लिमिटला हा स्मॉल लिमिटला, तर तो आर म्हणूया. पृथ्वीला तर तिचं काय आहे? वस्तुमान आहे, म्हणून त्याचा एम लिहिला. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट.
आता मला एक सांगा, तो फिरणार कुठल्या कक्षेत आहे? वर्तुळाकार कक्षा. जी वर्तुळाकार कक्षा असते तो काय गोल आहे ना, हा त्याचा काय झालाय, परिघ झालाय. तुम्ही परिघ कसं मोजता? 2πr. आता याच्यातल्या 2 ची किंमत मिळते तुम्हाला माहितीये, पाय ची किंमत माहितीये माहितीये, आर ची किंमत माहितीये आर अधिक एच, यातल्या आर ची किंमत दिलेली आहे, यातल्या एच ची किंमत दिलेली आहे. पण आपल्याला नेमकं काय काढायचं आहे, त्याला वेळ किती लागेल. मग वेळ किती लागेल याच्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरणार आहोत, तर पहिल्यांदा व्ही बरोबर अंतर भागिले काळ. आता अंतर मी तुम्हाला सांगितलं परिघ, त्यामुळे काय आला 2πr. आणि काळ आपण कोणत्याही समीकरणामध्ये काळाला काय घेतो, तर म्हणजे वेळेसाठी काय घेतो, टी. आपल्याला हे आपल्या आता म्हणजे आपला फॉर्म्युला सूत्र काय होत आहे, 2πr भागिले टी, हे आपलं सूत्र झालं. आता सूत्रामध्ये मला एक सांगा, कशा कशाच्या किमती माहितीये तुम्हाला? व्ही ची किंमत माहितीये, आपण मागच्या सूत्रात काढलेली, मागच्या सूत्रात काढलेली किंमत ही मीटर मध्ये होती, आपण त्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलंय. 2 ची किंमत माहितीये 2, पाय ची किंमत माहितीये 2 किमती असतात 22/7 किंवा 3.14. आर ची किंमत माहितीये, इथं आपण मग अशी जसं बघितलंय तसं. आणि टी म्हणजे आपल्याला काय काढायचं, अवधी, टाइम, टी. चलो मग आता पुढचं गणित करूया. पण आपल्याला काढायचं काय आहे, टी काढायचं, म्हणजे आपण टी इकडे घेऊ आणि बी इकडे घेऊ, म्हणजे त्यांना त्यांची जागाच आपण बदलली तर कसं दिसतंय, हे असं दिसतंय. आता ह्यांच्यातल्या किमती आहेत त्या आपण त्याच्यात घालून टाकू. 2 ची किंमत 3 आहे, पाय ची किंमत आपण घेऊ 3.14, आणि आर ची किंमत म्हणजे आपल्याला आर ची किंमत काय आहे, आर प्लस एच आहे, त्यामुळे 6400 आणि 35780. भागिले व्ही, व्ही ची किंमत काय आहे, 0. यांचा मधला गुणाकार भागाकार या गोष्टी तुम्ही कराल तेव्हा टाइमची किंमत काय निघते, 86.38 सेकंद. हे कशात निघाले, सेकंदांमध्ये निघालंय. पण आता एवढे सेकंद आपल्याला मोजता येतात का, नाही मोजता येत. मग आपण एक एका मिनिटात किती सेकंद असतात, एका मिनिटात 60 सेकंद असतात बरोबर. मग आता एका तासात किती मिनिट असतात, तर 60 मिनिट असतात. मग आता ह्या 60 मिनिटांचा 60 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात ते कसं करणार, तर 60 × 60 = 3600 सेकंद. म्हणजे एका तासात किती येत रे, 3600 सेकंद आहेत बरोबर. मग आपण पहिल्यांदा काय केलं की ह्या सेकंदांना तासात केलं कन्वर्ट, त्याने तुम्हाला पहिलं उत्तर आलं दिसेल. काय येते, तर 23.89 तास. काय करायचंय, तर ही जी संख्या आहे ना, ह्या संख्येला म्हणजे ही काय सेकंद आहेत, सेकंदांना आपण तासामध्ये कन्वर्ट केलंय तेव्हा हे उत्तर आहे. पण आता पुढे अजून एक दिलंय, काय दिलंय, तर 23 तास आणि 54 मिनिट. आता हे कसं आलं, तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं, एक मिनिट म्हणजे काय, 60 सेकंद. तर हे जे आलेत ना, ह्याला जेव्हा तुम्ही 60 ने गुणाल तेव्हा 53.4 असं काहीतरी येत. मग हे 53.4 म्हणजे काय, तर 54 मिनिट. हे कळत नाही त्यासाठी हे स्पष्टीकरण दिलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूच्या ज्या आहेत त्या लिहिल्या नाही तरी चालतील, त्याला मार्क मिळणार नाही. पण तुम्हाला समजावे त्यासाठी त्या गोष्टी आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा हे उत्तर तुमचं आलं, म्हणजे त्या उपग्रहाला एक राऊंड म्हणजे एक पूर्ण त्याची परिक्रमा करायला किती वेळ लागला, 23 तास 54 मिनिट. केव्हा, जेव्हा त्याची गती किंवा त्याची चाल ही एका सेकंदाला 3 किलोमीटर आणि मीटरचा 8वा भाग, एका मीटरचा 8वा भाग अशी असेल,
जेव्हा आपल्या पृथ्वीची रेडियस ही आहे, त्याची उंची म्हणजे या उपग्रहाची उंची ही आहे, पृथ्वीचं वस्तुमान आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, म्हणजे या सगळ्या स्थितीमध्ये त्याला एक परिक्रमा पूर्ण करायला एवढा वेळ लागू शकतो. हे झालं आपल्या पूर्ण दोन्ही प्रश्नांचं मिळून उत्तर.